विज्ञानामध्ये ऊर्जा ही संकल्पना अनेक महत्त्वाच्या संकल्पनांपैकी एक आहे दैनंदिन व्यवहारात आपण वाहतुकीचे इंधन प्रकाशासाठी वीज आणि खाण्यासाठी अन्न या स्वरूपात ऊर्जेचा विचार करतो पण खरं तर या कल्पना खरोखर ऊर्जेची व्याख्या नव्हे त्यातून आपल्याला फक्त एवढंच कळतं की कोणती गोष्ट करण्यासाठी कोणते इंधन लागते आणि त्या इंधनामुळे जे आपल्याला मिळते त्याला ऊर्जा म्हणतात चालू हातोडा ताणलेली स्प्रिंग टेबलावरील पेपरवेट उकळणारे पाणी हे सगळे ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार दर्शवतात हातोडा चालवण्याने भिंतीमध्ये खेळा ठोकला जातो गुंडाळलेल्या स्प्रिंगमुळे घड्याळाचे काटे चालतात वजनाने दुसरे वजन हलवले जाते आणि उकळत्या पाण्यामुळे अंडे उकळले जाते ऊर्जेबद्दल आपण असं म्हणू शकतो की एखाद्या वस्तूची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा कार्य म्हणजे काय जेव्हा वस्तू हलवल्या जातात कार्य या संकल्पनेची निश्चित व्याख्या अशी करता येईल एखाद्या वस्तूवर आपण बल लावले असता ज्या बिंदूवर बल लावले आहे तो काही अंतर सरकतो आणि गतीच्या दिशेने बलाचे घटक असतात कार्य म्हणजे बल गुणिले विस्थापन मी या डस्टरवर बल प्रयुक्त करतो हे हलेल का हे नाही हलत आता मी माझी जागा बदलून तेवढंच बल लावतो आता हे हालेल का हो आता हे हालते मी अधिक बदल करेन आणि डस्टर अधिक सहजतेने हलवेन मी जेव्हा एका विशिष्ट कोणातून बल लावतो तेव्हा सर्व बल वस्तूला पुढे ढकलले जाण्याला कारणीभूत असते का का काहीच भाग कारणीभूत असेल एखाद्या विशिष्ट कोणातून जेव्हा बल लावले जाते तेव्हा त्या ते 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 बलाचा काही भाग आडव्या तर काही भाग उभ्या दिशेने कार्य करतो त्यातील किती प्रमाणात आडव्या दिशेने बल वापरले जाईल ते ज्या कोनातून बल, बल, कोन बल प्रयुक्त केले आहे त्यावर अवलंबून असेल जर बल आणि आडवी दिशा यामधील कोण थिटा असेल तर कॉस थिटा एवढा बलाचा भाग आडव्या दिशेवर कार्य करेल आणि उरलेला उभ्या दिशेने कार्य करेल डस्टरवर बल प्रयुक्त केले ते पुढे जाते कोणत्या परिस्थितीत आपण प्रयुक्त केलेले बल सर्वात परिणामकारक होते त्यासाठी आपल्याला फक्त परिमाणच नव्हे तर दिशा पण विचारात घेतली पाहिजे जर आपण असं गृहीत धरलं की तीनही परिस्थितीत आपण समान प्रमाणात बल लावले तर तिसऱ्या परिस्थितीत आपण डस्टर दुसऱ्यापेक्षा सहजपणे हलवू शकलो पहिल्यामध्ये आपण तो अजिबातच हलवू शकलो नाही म्हणून बलांनी केलेले कार्य निश्चित करण्यासाठी बलांचे विश्लेषण करताना आपल्याला त्यांच्या सदिशा असण्याचा संदर्भ घ्यावा लागेल जर ही हालचाल विस्थापन होण्यासाठी किती कार्य होणे गरजेचे आहे हे आपल्याला काढायचे असेल आपल्याला पण हे माहीत असावे लागेल की टेबलावर डस्टर किती अंतरापर्यंत जातो जर आपल्याला डस्टर एक मीटरऐवजी दोन मीटर विस्थापित करायचा असेल तर जास्त कार्य आवश्यक ठरेल का जर मी हा डस्टर थिटा या कोणातून डी एवढे अंतर एफ या बलाने ओढला तर मी या डस्टरवर केलेले कार्य म्हणजे विस्थापनाच्या दिशेने लावलेले बल आणि विस्थापनाचे परिमाण या दोन घटकांचा गुणाकार आहे जर कार्याची ही व्याख्या असेल तर हे जड पुस्तक मी सतत पाच मिनिटे हातात धरले तर मी त्यावर किती कार्य केले हे सांगू शकाल का पाच मिनिटानंतर तुमच्या हातांना जाणवणाऱ्या थकव्यामुळे तुम्हाला असे वाटेल की तुम्ही या पुस्तकावर खूप जास्त प्रमाणात कार्य केले आहे आपल्या व्याख्येनुसार पुस्तकाचे विस्थापन झाले नाही म्हणजे कार्य झाले नाही पण तुम्ही बल लावता ते पुस्तकाला आधार देण्यासाठी हलवण्यासाठी नाही अर्थात तुम्ही पुस्तक धरता तेव्हा तुम्ही कार्य करत असता कारण तुमचे स्नायू अंतर्गतरित्या आकुंचन आणि शिथिल पावत असतात हे सगळं शरीराच्या आत घडत असल्याने शरीर पुस्तकापेक्षा शरीराच्या अंतर्गत कार्य करत असते आपल्या कार्य मोजण्याकडे परत वळूया जर वस्तू हलत नसेल किंवा विस्थापित होत नसेल तर बल वस्तूवर काहीच कार्य करत नाही आपल्याला डी किंवा विस्थापनाचे मूल्य शून्य मिळते समीकरणानुसार आपल्याला शून्य कार्य झाल्याचे समजते जर वस्तूच्या विस्थापनाच्या लंब दिशेने बल प्रयुक्त केले तर किती कार्य केले जाईल शून्य कारण कॉज नव्वद शून्य तुमच्या लक्षात येईल की वस्तूवरील सर्वसाधारण बल आणि गुरुत्वीय बलामुळे होणारे कार्य दोन्हीही शून्य आहे कारण ही, ही दोन्हीही विस्थापनाच्या लंब दिशेत आहेत कार्य ही राशी आहे आणि तिचे एकक बल गुणिले लांबी असे आहे म्हणून मापन पद्धतीत कार्याचे एकक न्यूटन मीटर आहे हे इतकं वारंवार लागतं की त्याला स्वतंत्र नाव देण्यात आलेलं आहे जूल जे। सारांश आपण शिकलो की जेव्हा वस्तूवर बल प्रयुक्त केले असता ज्या बिंदूवर बल प्रयुक्त होते तो बिंदू काही अंतर गतिमान होतो आणि गतीच्या दिशेने बलाचे घटक असतात तेव्हा कार्य घडून येते कार्य म्हणजे बल गुणिले विस्थापन कार्य ही आदिशराशी आहे त्याचे एकक -एक जूल आहे